चला आज आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करू. आज आपल्याला काय करायचं, एक संकल्प चित्र करायचं. संकल्प चित्रामध्ये आपल्याला आजच्या विषयामध्ये काय करायचं, तुम्हाला फुलांचे आकार, फुलांचे आकार आणि फुलांचे आकार घेऊन त्यासोबत फुलपाखरू याचा एक संकल्प आपल्याला करायचा आहे. तर हे करत असताना आपला काळजी काय घ्यायचं आहे की आपला जो संकल्प आहे, आज परत आपण काय करतो, फुलांचे आकार विविध आकार दाखवून आपण काय करतो, संकल्प करतो. परंतु आज आपण वेगळा एक संकल्प करणार आहोत. तो कसा, फुलांचा एक गुच्छ करा किंवा फुलांचे एक वेगळे पान असेल ते एक आकार दाखवून द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक फुलपाखरू दाखवून आपल्याला एक वेगळा संकल्प आपल्याला डिझाईन या ठिकाणी तयार करायचा आहे. तर काय करायचं, सुरुवातीला आपण फुलांचे आकार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आणि त्याच्यानंतर फुलपाखरू त्याच्यावरती बसलेलं असा एक संकल्प आपण करून चांगल्या पद्धतीचं चित्र आपण निर्मिती करणार आहोत. तर सुरुवात करूया. बघा आपल्याला काय करायचं, सुरुवातीला आपल्याला काय करायचं, सुरुवातीला की एक रेखाटन जे आहे ते रेखाटन आपण आकार काढून घेऊ आणि आकार काढल्यानंतर काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये फुलपाखरू आपल्याला दाखवा. सुरुवातीला आपण काय करू, हे पहा, सुरुवातीला एक मी या सर्कलचे एक आणि त्याच्यानंतर काय करणार, असे दोन भाग तयार करणार. बघा काय करणार, दोन भाग तयार करणार आहे. म्हणजे मी वरचा भाग जास्त ठेवणार, खालचे दोन फक्त टप्पे, म्हणजे एक दोन तीन टोन झाले. याच्यामध्ये काय करणार, मी सुरुवातीला एक फुल या ठिकाणी दाखवणार आहे, फुलांचा आकार दाखवणार आहे. सिंपल ड्रॉइंग आपल्याला करायचं आहे, जास्त डिटेल मध्ये आपल्याला काम करायचं नाही, या पद्धतीने आपल्याला ड्रॉइंग करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धती दाखवून एक पान जे आहे ते पान तुम्हाला दाखवायचं आहे. पावर का, मी फक्त दोन रेषा अगोदर काढून घेतल्या, त्याच्यावरती मी एक चित्र काढतोय. म्हणजे सुरुवातीला अगोदर हे रेषा काढून घ्यायचं, त्याच्यानंतर एक फुलाचा आकार काढायचा आहे, त्यानंतर एक दुसरं फुल मी या ठिकाणी काढणार आहे. पहा फुल त्याच आकारामध्ये, फुल त्याच आकारामध्ये काढायचं आपल्याला. त्याच्यानंतर सरळ दोन रेषा मारा तरी चालले खाली इथपर्यंत. यानंतर त्याचे पान आपल्याला इकडे दाखवा, तसंच हे पान दाखवायचं. कम्प्लीट ड्रॉइंग आपल्याला जोडून घ्यायचंय. त्याच्यानंतरच एक पान दाखवा, या पद्धती सिंपल मध्ये आपल्याला ड्रॉइंग करायचं आहे. सिंपल जे आहे ना, त्या पद्धतीमध्ये ड्रॉइंग करायचं आहे. हे दोन आपण फुलं काढले. त्याच्यानंतर एक तिसरं फुल छोटं काढून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने हे फुलांचा आकार आपल्याला काढायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये फुल चेंज करू शकता. त्याच्यानंतर काय करणार, आपण पुन्हा तसंच या ठिकाणी आपण हे डेटा सेट पुन्हा खाली घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपण पान जसं आपण आच्छादन करतो ना, तशा प्रकारचं आच्छादन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. या पद्धतीने म्हणजे आजचा संकल्प जो आहे, आपण काय करतो, त्रिकोण चौकोन वर्तुळच्या एकमेकामध्ये आच्छादन करतो. पण आता थोडस वेगळं आपल्याला करायचं आहे. हे तीन आपल्याला मांडणी केलेले, आता याच्यावरती तुम्हाला फुलपाखरू दाखवायचं आहे. तर फुलपाखरू आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, थोडस याच्यामध्ये आच्छादन करून घ्या. त्याच्यानंतर आणि याचा जो आकार आहे, असं जरी केला तुम्ही फुलपाखरामध्ये, तर असा एक संकल्प आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला पुन्हा आणखीन छोटे सर्कल काढून घ्यायचं आहे. हे पहा, त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्कल काढून घ्या. चला, या पद्धतीने आपलं आता ड्रॉइंग कम्प्लीट झालेलं आहे, फुलपाखरू आणि त्याच्यानंतरचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, कलर काम. सिंपल मध्ये आपल्याला कलर काम करायचं आहे. कलर काम करताना आपण एक लक्षात ठेवा, कलर काम करताना आपल्याला काळजी काय घ्यायचं आहे की आपल्याला इथं अगोदर बॅकग्राऊंड जे आहे तर तुम्ही पूर्ण लाईट करायचं. ह्यावेळेस आपण प्रत्येक काय करतो, बॅकग्राऊंड जे आहे ना ते डार्क मध्ये करतो, है ना. आता यावेळेस काय करायचं, आपल्या बॅकग्राऊंड लाईट मध्ये काम करायचं आहे. बघा आता हे कुठला तरी कलर तुम्हाला पाठीमागे द्यायचा आहे, त्याच्यामध्ये दोन रंगामध्ये द्या किंवा तीन. आता मी काय केलं, एक दोन तीन या ठिकाणी टप्पे पाडले, त्याच्यामध्ये काय करतो मी एक लाईट रंग या ठिकाणी आपण देऊन घेऊ. हे पहा, हा एक झाला. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर पुन्हा देऊन घ्या. ज्या ज्या भागामध्ये तुम्हाला देता येईल त्या भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे एक लाईट रंग तुम्हाला करायचं आहे, पूर्ण लाईट रंग, पूर्ण लाईट रंग मध्ये याच्यामध्ये घ्यायचं तुम्हाला. म्हणजे आपलं काय करायचं, आपल्याला हे चित्र पुढे आणायचंय, चित्र पुढे आणायचं आहे. त्याच्यासाठी आपलं काय करणार, आपण या पद्धतीने काम करणार आहोत. पहा, त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्या चित्रामध्ये एकदम डार्कनेस म्हणतो ना आपण, चित्र अट्रॅक्टिव्ह कसं दिसलं पाहिजे, संकल्पामध्ये अट्रॅक्टिव्ह कसं दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण आहोत काय करणार. सुरुवातीला मी एक लाल रंग घेणार आहे आणि लाल रंग जो आहे
तर तुम्हाला एका फुलामध्ये, आता फुलामध्ये काय करता तुम्हाला डार्क टू लाईट मध्ये काम करू शकता तुम्ही. सुरुवातीला मी काय करेन, याच्यातला डार्क रंग घेईन, याच्यामध्ये क्लिक करेन, त्याच्यानंतरचा लाईट रंग थोडासा आहे, या पद्धतीने, आणि त्याच्यानंतरचा एक लाइट टोन जो आहे तो तुम्ही या बाजूला तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे आपलं चित्र अट्रॅक्टिव्ह करायचं आहे, चित्र अट्रॅक्टिव्ह करायचं आहे. हे पहा, एक फुल झालं, एक रेड मधलं, त्याच्यानंतर दुसरं फुल आपण घेणार आहोत एकदम जांभळ्याचा टोन. या जांभळ्याचा टोन म्हणजे तुम्ही काय करता, सुरुवातीला डार्क जांभळा या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला, मध्ये आपण जसं करतो त्याच्यानंतर थोडासा लाईट जांभळ्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. या बाजूची टोन तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे, हे बघा. आणि याच्यानंतरचा आणखी लाईट टोन तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे, निवडायचा आहे. म्हणजे हे आपल्या तीन टोन मध्ये काम करायचं आहे, एक डार्क, नंतर ना मिडल, नंतर ना लाईट. त्याच्यानंतरच आपल्याला या पद्धतीने रंग काम करायचं आहे. हे झालं, त्याच्यानंतर आपण पानाला रंग देतो. आता पानाला आपण ग्रीन पण देऊ शकतो, आणखीन आपल्याला त्याच पद्धतीने करायचं, जे रंग आहे तेच रंग द्या, रंग जो आहे तोच रंग आपल्याला वापरायचा, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला टुडी, आपण म्हणतो ना टुडी मध्ये आपल्याला चित्र निर्मिती करायचं आहे. आता ग्रीन रंगामध्ये पहिल्या सुरू तुम्ही पान जर खालचा डार्क केला तर दुसरं पान तुम्ही लाईट करायचं आहे. त्याच्यानंतर येथे मध्ये तसंच करा, हे डार्क असेल तर हे लाईट करा. त्याच्यानंतर हा पार्ट जो असतो तो इथं तुम्हाला या पद्धती घेतला तरी चालेल, नंतर वरती डार्क करू शकता आणि इथं खाली लाईट करू शकता. त्याच्यानंतर या पार्ट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं डार्क करून घ्या, वरती तुम्हाला लाईट करायचं आहे. म्हणजे आपल्या चित्रामध्ये काय करायचं आहे, दोन रंगामध्ये तीन रंगामध्ये आपल्याला पुढे चित्र, हे जे चित्र तुम्ही काढला ते पुढे आणायचं आपल्याला, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना या पद्धतीने आता हे पुढे आलं, एक आहे जांभळ्यामध्ये, दुसरं फुल जे आहे रेड मध्ये, आता तिसरं तुम्हाला येलो मध्ये करू शकता. येलो मध्ये बघा, याच्याचा डार्क टोन घ्यायचा तुम्हाला येलो मधला, हा डार्क टोन झाला. त्याच्यानंतर हा लाईट टोन तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे, आणि याच्यानंतर जे डेट असतं, डेट आपण ग्रीन मध्येच असतं, त्याच्यामुळे डेटाला सुद्धा रस तुम्ही ग्रीन देऊ शकता. या पद्धतीने थोडं चॉकलेट रंग देऊ शकता. पा त्याच्यानंतर ना हा पूर्ण आपला बॅकग्राऊंड आहे. आता राहिला आपलं फुलपाखरू, बरोबर. त्या फुलांच्या फुलपाखराला आपला रंग द्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, आता आपल्याला फुलपाखरूचे बघा, आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे, इथं फुलपाखरामध्ये काय करायचं, एक रंग आपल्याला द्या, डार्क कुठला एक रंग द्यायचा आहे, कुठलाही डार्क रंग. मी काय करतो सुरुवातीला याच्यातला एक डार्क रंग जो आहे तो ब्ल्यू मधला, या ठिकाणी मी रंग घेतो डार्क ब्ल्यू मध्ये. तुम्हाला मी आता फुलपाखरू करून दाखवणार आहे, हे पहा. सुरुवातीला तुम्ही पूर्ण फुलपाखरू या पद्धतीने करून घ्यायचं एक, त्याच्यानंतर ना याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला लाल रंग दिला तरी चालेल या ठिकाणी. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटे जे हे असतात डॉट असतात ते डॉट तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला व्हाईट रंगाने आपल्याला थोडस जास्तीत जास्त, हा एक झाला, त्यानंतरचा कलर दुसरा निवडा. वेगळ्या कलरनी आपल्याला या ठिकाणी फुलपाखराचे जे आहेत ना ते दाखवायचं आहे आपल्याला. याच्यावरती फक्त डॉट डॉट द्यायचं आहे. त्याच्यानंतर ना येलो कलर घ्या, तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त डॉट मध्ये फुलपाखराची डिझाईन तयार करायचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण संकल्प काय करायचो, पाठीमागे डार्क करायचो, परंतु आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये सिंपल मध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ड्रॉइंग कम्प्लीट करायचं आहे. हा एक वेगळा संकल्प, फक्त फुलपाखरा हा एक आकार झाला. आता काही मुलं काय करायचं, सर मला दुसरं फुलपाखरू काढायचं आहे, तर या ठिकाणी दुसरं फुलपाखरू तुम्ही काढून घ्यायचं आहे. हे पहा, इथं एखादं छोटस फुलपाखरू असेल तर ते फुलपाखरू तुम्ही दाखवू शकता. आपल्या डिझाईन मध्ये फुलपाखरू दाखवायचं आहे. याचाही रंग तुम्ही वेगळा देऊ शकता. हे पहा,
म्हणजे आता चित्राला आपला थोडस गेटअप करणार. आता तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात शेवटी, तर आता आपण हे पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे, हे पूर्ण आपण कम्प्लीट केलेलं आहे. याला काय करायचं, तुम्हाला बॅकग्राऊंडला फक्त स्ट्रक्चर वापरायचं आहे. यावेळेस आपण पोत वापरणार आहोत, तर बॅकग्राऊंडला तुम्हाला काय करायचं, पोत वापरायचं आहे. ते पोत वापरताना तुम्ही फक्त काय करायचं आहे, एक अशी जी डॉट असतात ते डॉट एकदम झिरो लहान याच्यामध्ये डॉट जर दिला तर आणखी चांगलं. ते सगळं तुम्हाला काय करायचं, ब्लॅक रंगाने करायचं आहे. हा लाईट टोन आहे आणि ब्लॅक रंगाने फक्त काय करायचं, तुम्हाला डॉट द्यायचे. ते डॉट या पद्धतीने फक्त देत राहायचं. टोटल जेवढे तुम्हाला डॉट देत आहे ते डॉट तुम्हाला द्यायचं आहे फक्त ब्लॅक रंगाने, बरं का. थोडं साईज वाढून द्या वाटल्यास. बघा आपण लाईट मध्ये काय करतो, तो थोडस तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला चित्रामध्ये चित्र आकर्षक किंवा चांगलं दिसण्यासाठी आपण बॅकग्राऊंड आता आपण डार्क करत होतो, तीन तीन टोन मध्ये आपण काम करतो. ह्यावेळेस पूर्ण बॅकग्राऊंडला एक रंग द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे डॉट आहेत त्या डॉटचं एक स्ट्रक्चर घेऊन आपल्याला एक आपला असा पद्धतीचा संकल्प करायचा आहे. सोपा आहे, इझी आहे, जास्त हार्ड काही नाही. त्याच्यामुळं काम करताना अगोदर लाईट मध्ये तुम्ही पूर्ण काम करायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर ना बॅकग्राऊंडला कम्प्लीट कलर या ठिकाणी द्यायचा आहे. तुम्हाला काय करायचं, आता इथं लाईट टोन होता तर दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं, एक टोन आपण लाईट दिला तर काही म्हणून तसं आम्ही बॅकग्राऊंडला डार्क टोन द्यायचं का, तर बॅकग्राऊंडला डार्क टोन देऊन तुम्ही त्या पद्धतीने स्ट्रक्चर करू शकता, बरं का. हे पहा इथं आता तुम्हाला मग अशा पद्धतीचे डॉट जर वापरा तुम्ही तर आणखी चित्रामध्ये बघा या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे चित्रांमध्ये फक्त आपल्याला बॅकग्राऊंडला डॉट डॉट हे करून आपलं एक स्ट्रक्चर निर्माण करून आपल्या चित्र निर्मिती करायचं आहे. पूर्ण या पद्धतीने डार्क डार्क टोन लाईट टोन जे आहेत ना, तर आपल्याला डॉट डॉट घेऊन आपल्याला अशा प्रकारचा एक संकल्प तयार करायचा आहे. समजा सर्वांना.